माननीय रसाहेब ठाकरे आज त्या माननीय अमित शहांना भेटले, ही बातमी मी पाहिलेली आहे. मी एवढंच सांगेन या संदर्भात, कुणी कुणाला भेटावं हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. त्या अधिकारात कुणालाही भेटू दे, काय फरक पडतो त्यांनी. प्रश्न राहिला की त्याच्या पुढचे जे प्रश्न उभे राहिलेले आहेत नंतरचे, की भेटले याच्यासाठी कशाला ऑब्जेक्शन आहे, भेटू दे. परंतु मुळात ईडीची कारवाई झाल्यानंतर त्यांच्या मागण्यातील बदल अतिशय स्पष्टपणे दिसत आलेला आहे. त्यांनी 2014 पूर्वी माननीय मोदींचं फार मोठं कौतुक केलं होतं, त्यानंतर त्यांच्यावर ताशेरे झाडण्यास प्रचंड टीका निर्माण केली. मग दरम्यान त्यांनी माननीय शरद पवार साहेबांचं कौतुक करायला सुरुवात केलं, मात्र त्यांच्यावर टीका टिप्पणी सुरू केली. त्यानंतर त्यांनी आदरणीय उद्धवजींवर पण टीका टिप्पणी केलेली आहे. त्यामुळे त्यांचा ज्याला इंग्रजी वेवरिंग माइंड म्हणतात, असं कुठलंही असं मुद्दा घेऊन किंवा एखादा विचार घेऊन ते ठाम उभे असं महाराष्ट्राने काही अनुभवलेलं नाही. आता मी पहिल्या वाक्य सांगितलं, ईडीच्या नंतरची त्यांची कारवाई, त्यांचं वागणं ते बदललेलं आहे. त्यामुळे ते कशासाठी भेटले तर ते तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. त्यांना काहीतरी एक जागा लढवायची असं म्हणतात, एक म्हणतात की ते एकच देतात, असं दोन्ही विषय आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे मुळात असे की ज्या पक्षाचा माजी मुख्यमंत्री किंवा विद्यमान उपमुख्यमंत्री असे म्हणतात, मी परत आलो पण दोन पक्षांना तोडून आलो, अशा पक्षामध्ये कुणाला जायचं असेल तर आनंदच यायचा, तिकडे स्वागतच होईल तोडफोड करायला. आणि त्याच्या पलीकडचा विषय असा आहे की दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या मराठी माणसांमध्ये कसं विभाजन करता येईल हे त्यांचं उद्दिष्ट आहे, कुणाचं, भारतीय जनता पार्टीचं. मग त्यासाठी त्यांना पुढं करायचं. त्यांनी 2019 लोकसभेत पण माझ्या विरोधात होते, ते तेव्हा ते पवार साहेबांच्या वतीने सभा घेतल्या होत्या. त्यांनी परिणाम काही होत नाही. महाराष्ट्रातील जनता शून्य, महाराष्ट्रातील जनतेनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदावर दूर सारलं गेलं, पाठी सुराव खुपसला, त्याच्याबद्दलची प्रचंड तिडी चीड महाराष्ट्रातील जनतेमध्ये आहे, हे संधीची वाट बघते. आणि त्याही पलीकडे आदरणीय उद्धवजींबद्दलचं एक आदर, कोविडमध्ये केलेलं काम, या सगळ्याचा परिपाक उद्याच्या निवडणुकीत आपल्याला दिसेल. आणि म्हणून या काही ज्या काही गोष्टी घडत असतात ते घडू दे, काय फरक नाही पडणार आहे. त्यांनी काही फरक पडत नाही, उलट लोक अधिक दृढपणे अधिक दृढ होतील उद्धवजींच्या बाजूने जायला. कारण यांनी जो काही बाजार मांडलाय राजकारणातला भारतीय जनता पार्टीनं, त्यांना आता इंग्रजी कुठलंही धर्म साधं राहिलंच नाही. आपण धर्म समजते असे शब्द ते वापरतात, तो धर्मच कुठला राहिला नाही. त्यांचा धर्म एकच आहे, सत्ता मिळवणं, कुणाशी हातमिळवणी करणं. काल ज्यांना शिव्या घातल्या त्यांना मांडीवर बसवणं, मांडीला मांडी नको नको लागली लागू नये असं मंडळांना बघून त्यांना दत्तक घेणं, हे सगळे प्रकार त्यांच्याकडे सुरू आहेत, ते त्यांना करू द्या. ज्या पद्धतीनं इंडिया आघाडी उभी आहे आणि आदरणीय उद्धवजी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं नेतृत्व करते ते पाहिल्यानंतर आम्हाला याची कुठेही चिंता वाटत नाही.